सांगली शहरामध्ये शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या 2 दिवसांपासून रिमझिम पडणाऱ्या पावसानं आता चांगलाच जोर धरलाय. या पावसामुळे सर्वसामान्यांप्रमाणे शेतकरी वर्गातही आनंदाचं वातावरण आहे. पावसामुळे शेतीच्या कामांना देखील वेग आलाय. नाशिक जिल्ह्यात मान्सूनचं आगमन झालं, मात्र अजूनही रिमझिम पाऊस पडतोय. त्यामुळे जोरदार पावसाची अजूनही प्रतीक्षाच आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जून महिन्यात 47.5% पाऊस कमी झाला, तर सध्या पावसाची संततधार सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई सुरू केली आहे. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्यांचे दर 25% वाढले आहेत. लांबलेला उन्हाळा, पाण्याची कमतरता यामुळे उत्पादन घटले, त्यातच परराज्यातून येणारी आवकही घटली आहे. प्रामुख्यानं टोमॅटो, फरसबी, वाटाणा, मिरची आणि कोथिंबीरीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. महिनाभर तरी हे दर कमी होण्याची शक्यता नाही. दिंडोरीच्या शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या परप्रांतीय द्राक्ष व्यापाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्यात. व्यापारी शेतकऱ्याकडून 49 लाखांची द्राक्ष खरेदी करून तो फरार झाला होता. व्यापाऱ्याला 2 गावठी पिस्तुलांसह वणी पोलिसांनी अटक केली. लंबा होमिओपॅथी ही एकमेव औषध प्रणाली आहे जिथे कोणतेही साइड इफेक्ट तुम्हाला जाणवणार नाही. लंबा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. पुणे जिल्ह्यातील घोड नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची आणि केबलची चोरी झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय. या भागात वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत. पोलिसांनी चोरट्यांना तातडीनं अटक करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वाशीतल्या निर्यात सुविधा केंद्रावरून आंब्याच्या निर्यातीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निर्यात 1.5 पटीनं वाढली आहे, तर सर्वाधिक 806 टन इतकी निर्यात अमेरिकेला झाली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे